माझ्या तुझ्या नाही काही खोड जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला आहे त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सर्वात अगोदर आपलं जे काही कॅपकट असणार आहे त्यामध्ये मी बीट मार्क करण्यासाठी जो व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि बीटला मार्क करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, जे काही फोटो असतील ते तुमच्या फोटोंसोबत तुम्हाला रिप्लेस करायचे आहेत. ओके, आता मित्रांनो व्हिडिओ बनवणं लई सोपं आहे. तर तुम्हाला जे काही इफेक्ट वगैरे मी सांगतो ते लक्षपूर्वक आणि ज्या प्रकारे मी सांगतो त्या प्रकारे त्याची सेटिंग वगैरे ठेवायचे आहे. मग मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आता मित्रांनो, तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर काय करायचं बघू शकता. आता सगळ्यात अगोदर आपण जे काही इफेक्टचा पार्ट आहे तो बघूया. तर मित्रांनो, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जी काही रेट्रोची कॅटेगरी आहे या रेट्रोच्या कॅटेगरीमध्ये पोलारॉइड 3 तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटतो. ते बघू शकता. सिंपली हा इफेक्ट तुम्हाला ते ॲड करून ओकेवरती क्लिक करायचे. इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपली जी काही पहिल्या फोटोची ते बीट आहे बघू शकता. तर तिथेपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचे आहे. नंतर मित्रांनो, सुरुवातीला यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. सेम मित्रांनो, रिट्रोच्या सेक्शनमधनं म्हणजे काही रिट्रोची कॅटेगरी यामध्ये तुम्हाला विग्नेटचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. तो इफेक्ट इथे ॲड करून ते ओकेवरती क्लिक करायचा आहे. तर आता इथे जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला माहिती असेल बघा हा इफेक्ट. आणि याची जी काही सेटिंग आहे ते ॲडजस्टवरती तुम्हाला क्लिक करून जे काही टेक्स्चर आहे ते मित्रांनो तुम्हाला 80 ठेवायचं आहे. आता मित्रांनो, म्हणजे आता 0 केल्यानंतर बघू शकता असं व्हाईटनेस आहे. आणि एकदम 80 आपण जरा केलं तर ते व्यवस्थित तुम्हाला ब्लॅक साईडला दिसून येते. आता मित्रांनो, तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही पुढचा फोटो आहे म्हणजे पुढची बीट आहे या बीटपाशी तुम्हाला यायचं आहे. बीटपाशी आल्यानंतर मित्रांनो सेम तुम्हाला तोच इफेक्ट हे जी काही ड्युरेशन असणार आहे ही विग्नेटची ड्युरेशन ही तुम्ही लास्टपर्यंत देखील वाढवू शकता या प्रकारे. आता पुढे मी असं वाढवतो तर तुम्ही देखील मित्रांनो ही वाढवू शकताय. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. प्रॉपर आपलं जे काही ते बीट आहे म्हणजे आता तुम्हाला एकदा सॉंग ऐकल्यानंतर समजेल. आता टाईमलाईनला मी थोडंसं झूम करून घेतो. झूम केल्यानंतर बघू शकता प्रॉपर आपली जी काही 9 आहे या 9 एक थोड्याशा बीट इथे वाचतायत. तर सिम्पलरित्या मित्रांनो इथे यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटेल. सिम्पली तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. नंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही स्पीड आहे ते मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता 60 ठेवायचं आहे. आणि मित्रांनो बाकीच्या ज्या काही सेटिंग आहे ते हाय अशा राहू देत काही विषय नाही. आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता प्रॉपर आपली जी काही 16-17 सेकंदाच्या मधला डॉट आहे या डॉटपाशी म्हणजे लास्टचा आपला जो काही पॉईंट आहे इथे यायचं आहे. लास्टच्या बीटपाशी इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबची कॅटेगरी आहे यामध्ये प्रो फीचरमध्ये फ्लॅटचा इफेक्ट बघायला भेटतो आहे. सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचं आणि इफेक्टची ड्युरेशन आहे ती लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो हा प्रॉपर इफेक्टचा पार्ट झाला. तर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ॲप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो ॲनिमेशन ॲप्लाय करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे आपला जो काही दुसरा फोटो आहे या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे कॉम्बोची कॅटेगरी याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि इथनं मित्रांनो बेंड झूम नावाचा जो काही ते ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲप्लाय करायचं आहे. नंतर मित्रांनो जो काही पुढचा फोटो याला सिलेक्ट करायचा आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे मित्रांनो बघू शकता स्विंग बॉटम नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो 1 तुम्हाला ठेवून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो ह्या फोटोला तुम्हाला सुरुवातीला 1 ॲड करायचं आहे आणि फोटोच्या लास्ट पॉईंटला 1 ॲड करून जो काही लास्ट पॉईंटवरती तुम्हाला यायचं आहे फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे झूम केल्यानंतर एक असं या प्रकारचं ॲनिमेशन तयार होणार आहे. नंतर त्या पुढचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं मित्रांनो तुम्हाला बघू शकता एक सुरुवातीलाच इफेक्ट आहे पॉपिंग कँडी नावाचा. तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. नंतर त्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून सेम कॉम्बोमधनं तुम्हाला इथे बाउन्स 1 ॲनिमेशन द्यायचं आहे. ड्युरेशन तुम्हाला फुल ठेवायचं आहे. नंतर मित्रांनो त्या पुढचा जो काही फोटो आहे याला पेंडुलम 1, नंतरच्या फोटोला पेंडुलम 2, त्याच्या पुढच्या फोटोला परत पेंडुलम 1 आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2 ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर मित्रांनो आपला जो काही लास्टचा फोटो आहे हे देखील तुम्हाला बाउन्स 1 ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि मित्रांनो इथून तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपलं जे काही ॲनिमेशन होते ते सगळं कम्प्लीट झालं आहे. आता मित्रांनो 9-10 मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडीसं पुढे जी काही बीट आहे या बीटवरती आल्यानंतर ते जे काही ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे सिम्पली या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. आणि ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो लोड झाल्यानंतर पुल आउटचं ट्रान्झिशन तुम्हाला बघायला भेटेल. तर सिम्पली हे पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो इफेक्टवरती जर तुम्ही क्लिक केलं ना हा जो काही तुम्ही इफेक्ट ॲड केला तर सुरुवातीचा पोलारॉइड 3 नावाचा काहीतरी इफेक्ट आहे. तर सिम्पली मित्रांनो ह्याला जर तुमचा फोटो ॲडजस्ट होत नसेल तर तुमचा फोटो सगळ्यात अगोदर 9:16 रेशोमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला कसं करायचं माहिती आहे मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितले. तर मित्रांनो व्यवस्थितरित्या सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्चर तुम्ही 0 करा, साईज वगैरे हे ती तुमच्या म्हणजे आता हिशोबाप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके,
आणि जे काही हॉरिझॉन्टल वगैरे आहे ते देखील तुमच्या फोटोनुसार तुम्ही सेट करायचं आहे. ओके, आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करून घ्या. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता काय करायचं, आपली जे काही लिरिकचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करण्यासाठी ओवरलेवरती क्लिक करायचं आहे. इथे जे काही ॲड ओवरलेचं ऑप्शन येतो आहे, सिम्पली यावरती क्लिक करून एक लिरिक व्हिडिओ दिला आहे, तो लिरिक्सचा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. नंतर ब्लेंड मोडचा जो काही ऑप्शन बघायला भेटतो आहे, सिम्पली ब्लेंड मोडवरती क्लिक करायचं आहे आणि आपली जी काही ब्लेंडिंग मोड आहे ती लाईटनवरती तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. ओके, आता मित्रांनो लिरिक्स ॲड केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला आपलं जे काही ते काळं म्हणजे आपल्या या इफेक्टमध्ये हे काळा पार्ट होता, सिम्पल या काळ्या पार्टवरती तुम्हाला सेंटरला सेट करायचं आणि थोडंसं झूम करून प्रॉपर सेंटरला असं सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपले जे काही लिरिक्स आहेत ते व्यवस्थितरित्या ॲड होऊन जातील. आता मित्रांनो आपली जी काही दुसरी बीट आहे या दुसऱ्या बीटपाशी तुम्हाला यायचं आहे. इथे आल्यानंतर मित्रांनो शॅडो पीएनजी मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, सिम्पली ती शॅडो पीएनजी तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. शॅडो पीएनजीला ॲड केल्यानंतर त्याची जी काही ड्युरेशन आहे ती एकदम लास्टपर्यंत वाढवायची आहे. नंतर मित्रांनो जी काही इमोजी दिसते बघू शकता, ही इमोजी देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. तर मित्रांनो ही इमोजी देखील आपल्या पहिल्या बीटपासून तुम्हाला ॲड करायची आहे. पहिल्या बीटपासून ॲड केल्यानंतर आता मित्रांनो सिम्पली आपली जी काही पहिली बीट आहे प्रॉपर इथे तुम्हाला यायचं आहे. नंतर ॲड ओवरलेवरती क्लिक करून हा जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ब्लेंड मोडवरती क्लिक करायचं आहे आणि इथे फिल्टरवरती तुम्ही ब्लेंड मोड ठेवा किंवा इथे फोटो लाईटिंगवरती ठेवलं तरी चालते. ओके, तर इथे लाईटिंगवरती ठेवलं तर काही विषय नाही. नंतर मित्रांनो आणखी एक फोटो तुम्हाला यायचा आहे, बघू शकता कुठल्या पोझिशनला इथे एक आपण जे काही इंक इफेक्ट आहे ते इंक इफेक्ट ॲड करणार आहे. तर प्रॉपर मित्रांनो तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता, आपली जी काही इथे 11 सेकंदाची जी काही बीट आहे 11 सेकंदवरती इथे यायचं. इथे आल्यानंतर ओवरलेवरती क्लिक करून इथे एक तुम्हाला सेम इंक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्याचा देखील ब्लेंड मोड आहे तो तुम्ही एकतर लाईट फिल्टरवरती ठेवा किंवा लाईटिंगवरती ठेवा काही विषय नाही. तर मित्रांनो या प्रकारे ॲड केल्यानंतर बघू शकताय आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ झाला आहे. फक्त ऑडिओ ॲड करण्यासाठी ॲड ऑडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करायचं आहे आणि बिटमार्क मार्क करण्यासाठी जो व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला सिम्पली तो व्हिडिओ इथे सिलेक्ट करून एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही ऑडिओ असणार आहे ते ऑडिओ तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तयार झाला आहे, तर सिम्पली तुम्ही शेअरवरती क्लिक करा आणि व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या.